संताप आणणारी बातमी. राहुल गांधींनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यासाठी त्यांची जीभ कापण्याची सुपारी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांना चापकानं फोडून काढण्याची भाषा सदाभाऊ खोत करू लागलेत. एकंदरीत नेत्यांच्या तोंडी असणारी हिंसक भाषा पाहता भविष्यामध्ये आपल्या समाजाचं चित्र कसं असेल असा एक गहन प्रश्न निर्माण झाला आहे. याचा आढावा घेणारा आमचा खास रिपोर्ट हलक्यात घ्या. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल. तुमच्या सारख्या वळू रेड्यांना फोडून काढायला गाव गाड्यातला शेतकरी खुटीवरचा चाबो खांद्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. महायुतीच्या नेत्यांचे हे अवतार पहा. सत्तेत असणाऱ्या या जनतेच्या सेवकांना किती राग आलाय पहा. राहुल गांधी आरक्षणाबाबत जे बोलले ते संजय गायकवाडांना सहन झालेलं नाही. त्यांनी आपला राग आवरण्याचा प्रयत्न केला असावा, मात्र माध्यमांचे कॅमेरे समोर येईपर्यंतच ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले. त्यानंतर मात्र त्यांच्या रागाचा पारा चढला, एवढा चढला की त्यांनी राहुल गांधींची जीभ कापण्याची सुपारीश देऊन टाकली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं, म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आले. म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल. एकीकडे संजय गायकवाड राहुल गांधींच्या जिभेचे कर्तनकार शोधत असताना दुसरीकडे सदाभाऊ खोत देखील रागानं लालेलाल झालेत. त्यांचा राग शरद पवारांपासून महाविकास आघाडीतल्या तमाम नेत्यांवर आहे. जेव्हा खुंटीवरचा चाबूक काढून या नेत्यांना ते चोपून काढतील तेव्हाच तो शांत होणार आहे. अरे माझ पवार साहेब आपल्याला आलेला होता आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये गाव गाड्यातला शेतकरी आता 12 बैलाचा नांगूर थांबला, या आता ट्रॅक्टरचा 16 नंबरी फाळा आला या, पण आम्ही अजून खुटीवरचा वादीचा चाबूक काढलेला नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या सारख्या वळू रेड्यांना फोडून काढायला गाव गाड्यातला शेतकरी खुटीवरचा चाबूक खांद्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र आता देणार तेव्हा. पुढील काही वर्षांनी आपल्याकडे कसं चित्र असेल याची कल्पना करा. आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नेत्यांच्या जिभा कापायचं काम चौकाचौकात सुरू आहे. त्याच्या सुपाऱ्या देणारे नेते हातात सुपारीची रोकड घेऊन कौतुकानं त्याकडे पाहत आहेत. जिभा कापणाऱ्यांचा जाहीर सत्कार केला जातोय. दुसरीकडे विरोधी पक्षातले नेते चौकाचौकात दयेची याचना करतायत. सत्ताधारी आणि त्यांचे ठेवणीतले मित्र आपापल्या घरात खुंटीवर टांगलेले चाबूक घेऊन त्यांच्यावर हल्लाबोल करतायत. तरुण तरुणी शांतपणे कॉलेजमध्ये जात आहेत. कुणी जीभ कापण्याचा कोर्स करतंय, कुणी चाबूक सायन्समध्ये PhD करतंय, बाकी कुणी काही बोलत नाही, कुणी कुणावर आक्षेप घेत नाही, कुणीही काही वेगळं मत मांडत नाही. देशात दोनच प्रकारचे राजकारणी उरलेत. एक आहेत वळवळणाऱ्या जिभेचे सत्ताधारी आणि दुसरे आहेत जिभा कापलेले विरोधक. अमोल जोशी, पुढारी न्यूज, मुंबई.